अप्पाचीवाडी कुर्ली हलसनात पाडवा यात्रा संपन्न, लाखो भाविकांची उपस्थिती, 2 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन। श्री हलसनाथ महाराज की जय, चांगभलच्या जयघोषात खारी खोबरे भंडाऱ्याचे उधळण करत अप्पाजीवाडी तालुका निप्पाणी येथील अप्पाजीवाडी कुर्ली हलसनाथ पाडवा यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली। 2 दिवसात लाखो भाविकांनी हलसनाथ देवाचे दर्शन घेतले। यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। शनिवार तारीख 2 रोजी सकाळी 7 वाजता कुर्ली येथील हलसनाथ मंदिरातून सवाद्य पालखी मिरवणूक निघाली। पालखी मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून अप्पाजीवाडी येथील घुमट मंदिर येथे आली। या ठिकाणी वालग, ढोलवादन व विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले। पालखी मिरवणूक अप्पाजीवाडी येथील वाडा मंदिरात आली। या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले। अप्पाजीवाडी व कुर्ली येथील पालखी मिरवणूक खडक मंदिरात आली। या ठिकाणी पालखी प्रदक्षिणा झाली। या पालखी प्रदक्षिणेत अश्व छत्र्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। पालखी सोहळा मंदिरात आल्यावर वालग, ढोलवादन झाला। यावेळी हेडम खेळवण्यात आले। मुख्य मूर्तीची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली। सकाळी 7 व रात्री 7 वाजता मानकरी पुजारी यांच्या उपस्थित आरती करण्यात आली। रात्री ढोलजागर करण्यात आला। रविवार तारीख 3 रोजी सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम, मानकरी पुजारी यांच्या उपस्थित आरती झाली। सायंकाळी 5 वाजता वालग, ढोलवादन झाले। अश्वछत्रा मानकरी पुजारी यांच्या सह पालखी प्रदक्षिणा झाली। यावेळी भाविकांच्याकडून खारी खोबरे भंडाऱ्याची मोठ्या प्रमाणात उधळण करण्यात आली। पालखी प्रदक्षिणा झाल्यावर अप्पाजीवाडीतील मुख्य रस्त्यावरून वाडा मंदिर येथे अप्पाजीवाडी पालखी विराजमान झाली। कुर्ली पालखी घुमट मंदिर व तिथून पुढे कुर्लीकडे रवाना झाली। कुर्ली येथील गावातील प्रमुख मार्गावरून पालखी मिरवणूक हलसनाथ मंदिरात आल्यावर या यात्रेची सांगता करण्यात आली। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून निप्पाणी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने उपनिरीक्षक अनिल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस फौज पाटा तैनात करण्यात आला होता।